मी डॉक्टर अहमद गांधी कार्गी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचे पद मिळाल्यापासून 4 महिन्याच्या कालावधीतील कामाचा धडाका पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड करून पदभार सोपवला व तसे नियुक्तीपत्र प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांना दिलं. शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी डॉक्टर वाघमारे यांची निवड होताच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पद मिळताच डॉक्टर वाघमारे यांनी कामाला सुरुवात केली. शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली मोदी विभागात महाआरोग्य शिबिर घेऊन 11,000 रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून शहरात त्यानंतर 10 वेगवेगळ्या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरं घेण्यात आली. यामधून जवळपास 1.5 लाख रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला. शहरातील 7 रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौकादरम्यान असलेल्या VIP रोडवर एका परप्रांतीय व्यावसायिकानं मोची नावानं दुकान थाटलं होतं. त्या दुकानात असलेल्या चप्पल आणि बुटांवर मोची हे नाव प्रिंट करण्यात आलं होतं. यावेळी हा मोची समाजाचा अवमान व अपमान आहे म्हणून यावर आवाज उठवत संबंधित दुकान मालकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचं निवेदन पोलीस आयुक्तांना दिलं. संबंधित दुकानासमोर तीव्र आंदोलन केलं. यावेळी दुकान मालकानं मोची अक्षर असलेल्या व विक्रीस ठेवलेल्या दुकानातील चप्पल व बूट काढून टाकले. राज्य प्रवक्तेपद मिळाल्यानंतर कमी कालावधीतच प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या कष्ट आणि जिद्दीचा धडाका पाहून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर वाघमारे यांच्यावर धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख पदाची धुरा सोपवली. निवडीचं पत्र देताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी विधान परिषदेचे उपसभापती नीलमताई गोरे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, मनीषा कायांदे, प्रवक्ते नरेश मस्के, युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंहवाले, भीमा वाघमारे आदी उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.